स्वच्छतेचा आग्रह। बिर्ला कुटुंबांशी गांधीजींचा फारच जवळचा संबंध होता। दिल्लीत असताना ते नेहमी बिर्ला भवनमध्येच राहत असत। बिर्लांसारख्या श्रीमंतांच्या घरी गांधीजींनी राहणं हे काही लोकांना पसंत नव्हतं। त्यांचं म्हणणं होतं की बिर्ला गांधीजींचा गैरफायदा घेतात। अशा लोकांना गांधीजी नेहमी म्हणायचे की अहो मी पक्का बनिया आहे, मला बिर्ला धोका कसे देऊ शकतील। एकदा गांधीजी बिर्ला भवनमध्ये राहत असताना सकाळी स्नानाकरता जात होते, पण स्नानघरात बिर्लाजी स्वतः आंघोळ करत होते। बिर्लाजी स्नान करून बाहेर आल्यावरती गांधीजी स्नानघरात गेले। आत जाऊन पाहतात तो बिर्लाजींचं ओलं धोतर तिकडं पडलं होतं। ते बाजूला करून स्नान करण्याऐवजी गांधीजींनी ते हातासरशी धुवून टाकलं आणि मग ते स्नानाला बसले। तेवढ्यात बिर्लाजींचा नोकर धोतर नेण्याकरता आला। त्याच्या आधीच स्नानघराचा दरवाजा बंद झाला होता। गांधीजींनी आपले धोतरही हाताने धुवून टाकले आणि हे दोन्ही कपडे घेऊन ते बाहेर आले आणि दोरीवरती कपडे वाळत टाकत होते। इतक्यात बिर्लाजी घाईघाईने तिथे येऊन पोचले। बापूजी बापूजी काय करता आहात तुम्ही हे, असं म्हणून ते गांधीजींच्या हातातलं धोतर काढून घेऊ लागले। त्याला फार वाईट वाटलेलं दिसत होतं। दोरीवरती धोतर पसरता पसरता गांधीजी म्हणाले, अहो धोतर मी धुतलं याच्यामध्ये काय बिघडलं, ते स्नानघरात पडलं होतं त्यावर कुणाकुणाचे पाय पडले असते, त्याऐवजी मी ते धुवून स्वच्छ केलं, बरं नाही का झालं हे। गांधीजींसारख्या महापुरुषानं आपलं धोतर धुतलं हे मनामध्ये येऊन बिर्लांना फार दुःख झालं होतं। त्यांना पश्चाताप होऊ लागला। त्यांना काय बोलावं तेच सुचेना। ते म्हणाले, बापू अहो तुमच्यावरती कामाचा इतका मोठा बोजा असताना माझं धोतर तुम्ही धुवायचं म्हणजे काय। तर गांधीजी म्हणाले, अहो महाराज जीवनामध्ये स्वच्छता आणि सफाई ह्या कामाशिवाय मोठं काम आणखी कोणतं आहे का। बिर्लाजी बिचारे त्यावर काय बोलणार। त्यांना माहिती होतं की गांधीजींचा स्वच्छतेविषयी दृढ आग्रह होता, परंतु हा इतक्या कडक मात्रेचा अनुभव मात्र त्यांना प्रथमच आला होता।